नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार की तुमचं वय जर 18 वर्षापेक्षा कमी असेल, तुम्ही शाळेत जात असाल, तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला काय लावलं पाहिजे, चेहऱ्याची काळजी कशी घेतली पाहिजे, ते मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। चला तर मग लगेच आपण हा व्हिडिओ चालू करूया। चेहऱ्याला एक फेस वॉशच वापरा। तुम्ही हिमालयाचा नीम फेस वॉश वापरू शकता किंवा ऑइल क्लिअर फेस वॉश कोणताही वापरा, पण कधीच चेहऱ्याला साबण लावायचा नाही, कारण साबण खूप हार्ड असतो आणि ते तुमच्या नाजूक त्वचेला खूप खराब करू शकतं। त्यामुळे साबण कधीही चेहऱ्याला लावू नका। मॉइश्चरायझर साठी नेहमी ऍलोवेरा जेलच वापरा, कोणतंही दुसरं मार्केटमधलं मॉइश्चरायझर आणू नका। ऍलोवेरा जेल तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता, पण मॉइश्चरायझर साठी नेहमी ऍलोवेरा जेलच वापरा। एक केमिकल फ्री वाले सनस्क्रीन नक्की लावा, कारण ज्यादातर जी मुलं असतात ती ग्राउंडवर इकडे तिकडे उन्हात नेहमी असतात, त्यामुळे त्यांना त्वचेला सनस्क्रीन खूप गरजेचं असतं। त्यामुळे सनस्क्रीन नक्की लावा, आणि जेव्हा तुम्ही सनस्क्रीन निवडता तेव्हा एक केमिकल फ्री वाला सनस्क्रीनच निवडा। मार्केटमध्ये भरपूर सनस्क्रीन आहे, पण अरोमा मॅजिकचे सनस्क्रीन खूप छान आहे, त्याच्यामध्ये केमिकल कोणते ऍडेड नाही आहे। नंतर प्लम ब्रँडचे सनस्क्रीन पण खूप छान आहे, त्यामध्ये हार्श केमिकल नाही आहे। तर जे असे सनस्क्रीन असतात ज्याच्यामध्ये हार्श वाले केमिकल नसतात, ते तुम्ही तुमच्या त्वचेला निवडू शकता। 3 आठवड्यातून एकदा तुम्हाला फेस स्क्रब करायचं आहे, आणि तेही तुम्हाला नॉर्मल बेसन घ्यायचं आहे, त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे, ते तुमच्या चेहऱ्यावर लावायचं आहे। 10 मिनिटांनी हळूवार हाताने असं स्क्रब करून फेस वॉश करायचं आहे, तेवढंच। ह्याच्या पलीकडे तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं फेस स्क्रब आणायची गरज नाही आहे। आणि लक्षात ठेवा, तुम्हाला 2 ते 3 आठवड्यातून एकदाच फक्त फेस स्क्रब करायचं आहे, आठवड्यातून 10 वेळा 4 वेळा फेस स्क्रब कधीही करायचं नाही आहे। परत 3 आठवड्यानंतर तुम्हाला फेस पॅकच लावायचं आहे, आणि फेस पॅक जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा कोणत्याही मार्केटमधला फेस वॉश आणायचा नाही आहे। तुम्हाला नॉर्मल चंदन पावडर घेऊ शकता, नाहीतर मुलतानी मिट्टी घेऊ शकता, या दोन्हीमधलं एक काही पण निवडू शकता आणि ते पाणीमध्ये घालून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता। पण एवढंच लक्षात ठेवा, मार्केटमधला फेस पॅक अजिबात लावायचा नाही आहे। तर हे सगळं स्किन केअर तुम्हाला फॉलो करायचं आहे। आता मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, त्याही देखील तुम्हाला फॉलो करायचे। तर टिप नंबर 1 आहे की कधीही तुम्हाला असा हेवी मेकअप लावायचा नाही आहे। कोणतं तरी गॅदरिंग वगैरे असेल, फंक्शन असेल, तर तुम्ही लावू शकता, पण ज्यादा तर टाळा, ज्यादा हेवीवाला मेकअप लावायचा नाही आहे। तुम्ही थोडंसं फाउंडेशन कॉम्पॅक्ट लावू शकता, लिपस्टिक, तेवढंच ओके आहे। बट तुम्हाला असं प्रायमर, परत फाउंडेशन, ब्लश, हायलायटर हे वगैरे एवढं सगळं चेहऱ्यावर थापायचं नाही आहे, कारण जर तुम्ही एवढं सगळं हे जे प्रोडक्ट्स असतात ते तुमच्या जर चेहऱ्याला लावलं तर तुमची चेहरे खूप खराब होऊ शकते, कारण तुमचं वय एकतर 18 वर्षापेक्षा खाली आहे आणि हे सगळे प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्याला सूट कधीही होणार नाही। त्यामुळे ज्यादा से ज्यादा असा जो हेवी मेकअप असतो तो टाळा। तुम्ही नॉर्मल मेकअप करू शकता, पण तरी पण मेकअप पासून जरा लांबच राहा। टिप नंबर 2 आहे की तुम्हाला ज्यादा से ज्यादा स्किन केअर प्रोडक्ट वापरायचे नाही आहेत। जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एक ऍलोवेरा जेल बास आहे, तुम्ही ते दिवसातून 3 वेळा लावू शकता। पण जर असं असेल की घरातली कोणती तरी दुसरी व्यक्ती असं स्किन केअर भरपूर सारं वापरती, टोनर वापरती, सिरम वापरती, मग तुम्ही का नाही? तुम्ही हे वापरू शकता, पण 18 वर्षानंतर वापरू शकता, 18 वर्षाच्या खाली कधीही असले एवढे सगळे प्रोडक्ट्स ट्राय करायचे नाही आहेत, कारण तुमची त्वचा खूप नाजूक असेल आणि तुम्ही जर त्याला एवढे सगळे प्रोडक्ट्स ते लावले तर तुमचा चेहरा खराब होऊ शकतो। त्यामुळे एवढ्या सगळ्या प्रोडक्ट्सची तुमच्या चेहऱ्याला गरजच नाही आहे, तर तुम्ही का लावायची ती? त्यामुळे हे सगळे असे भरपूर सारे प्रोडक्ट्स लावायचे तुम्हाला काहीच गरज नाही आहे। जर तुम्हाला कधीतरी एक पिंपल वगैरे आला तर तुम्ही पिंपलसाठी ही क्लिंडामायसिन फॉस्फेट जेल हे लावू शकता। हे तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये मिळेल, तर तुम्हाला फक्त हेच लावायचं, दुसरं काही फॅन्सी पिंपलसाठी ट्राय करायचं नाही आहे कोणतीही ट्रीटमेंट। हे फक्त क्रीम घ्यायचे, तुम्हाला फक्त तुमच्या पिंपलवर लावायचे, रात्रभर ठेवायचे, अँड दॅट्स इट। 2 दिवसात तुमचा पिंपल गायब असेल, पण पिंपलसाठी कोणती फॅन्सी ट्रीटमेंट करायची नाही आहे। तर ही होती आजची माझी व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा। चला तर मग भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।